पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेमधून अपात्र लाभार्थ्यांची नावं वगळण्याची कामं आता सुरू झाली आहेत. त्यासाठी राज्यभर सध्या सामाजिक अंकेक्षण अर्थात सोशल ऑडिट केले जात आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पीएम किसान योजनेच्या लाभापासून 12 लाख शेतकरी वंचित राहिलेले आहेत. दुसऱ्या बाजूला अपात्र नावं सुद्धा लाभार्थ्यांच्या यादीमध्ये घुसली आहेत. या दोन्ही समस्या कशा हाताळायच्या याच्या पेचात राज्य शासन आहे. राज्यामधील सर्वच जिल्हाधिकारी तसंच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अलीकडे एक सूचना पत्र देण्यात आलं आहे. योजनेतील अपात्र नावं कायमची वगळावी आणि त्यासाठी सामाजिक अंकेक्षणाला वेग द्यावा असं या पत्रामध्ये सूचित केलं गेलं आहे. लाभार्थ्यांच्या यादीमध्ये अपात्र नावं महसूल यंत्रणेच्या चुकांमुळे आलेली आहेत. आता अपात्र नावं वगळण्याचं किचकट काम कृषी विभागावर ढकलण्यात आलं आहे. परंतु या गोंधळामध्ये पात्र शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये याची खबरदारी घ्यावी लागेल. त्यामुळे ही प्रक्रिया परस्पर न करता गावाच्या संमतीने करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठीच ग्रामसभा आयोजित कराव्यात, त्यात सामाजिक अंकेक्षण करावं अशा सूचना दिल्या आहेत. सध्या गावातील प्रत्येक खातेदार तपासावा, तो पात्र किंवा अपात्र असल्याचं ठरवलं जात आहे. तसं प्रमाणपत्र संबंधित सरपंच आणि तलाठ्यानं संयुक्त स्वाक्षरीनं तहसीलदाराकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते अशी माहिती कृषी विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. योजनेमधील निकष डावलून हजारो अपात्र नावं लाभार्थ्यांच्या यादीमध्ये असल्याचं केंद्राला वाटलं आहे. या याद्यांमध्ये मृत व्यक्तींची नावं आहेत. तसंच मृत आणि स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाने निधी काढला जात असल्याचा संशय आहे. त्यामुळेच सामाजिक अंकेक्षण करण्याचा आग्रह केंद्राकडून धरण्यात आला आहे. ही प्रक्रिया 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत पूर्ण करायची होती, परंतु राज्याची यंत्रणा हल्ली नाही. त्यामुळे केंद्राकडून याबाबत वारंवार विचारणा केली जात आहे असंही सूत्रांचं म्हणणं आहे.